नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. आपण दिवे येथे जे क्रीडा संकुल उभं करण्यात येत आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते रनिंग ट्रॅकचं या ठिकाणी भूमिपूजन होतं आहे. 11 एकराच्या भव्य प्रांगणामध्ये सुसज्ज अशा प्रकारचं क्रीडा संकुल बांधण्याचा शासनाचा निर्णय आहे. पण प्रत्यक्ष कल्पना आणि वस्तुस्थिती यामध्ये फार मोठं अंतर पडतं आहे, मोठा गॅप आहे, आर्थिक तरतूद कमी पडते, त्यामुळं प्रत्यक्ष खेळाडूंना या सर्व सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत. परंतु या सर्व परिस्थितीवर मात करून आपल्या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवलेले आहे. अशा प्रकारचे 2 आंतरराष्ट्रीय यश मिळवणारे या ठिकाणी क्रीडापटू आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू. या सर्व सुविधा उपलब्ध नसतानाही त्यांनी या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कसं यश मिळवलं, कसं यश संपादन केलेलं आहे आणि आपापल्या क्षेत्रामध्ये कसं उत्तुंग यश संपादन केलेलं आहे आणि पुढील पिढीने तरुणांनी याबाबत आदर्श घेऊन काय केलं पाहिजे याबाबत आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. नमस्कार, काय नाव तुमचं साहेब? मनोज पिंगळे. मी प्राध्यापक रणजित सांबले. आम्ही 1988 साली ऑलिम्पिक खेळलो. भारतातर्फे 19 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्यामध्ये 5 सुवर्णपदकं आणि 1 कांस्यपदक मिळवलं. त्यानंतर माझा हा परफॉर्मन्स पाहून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मला अर्जुन पुरस्कार दिला 1993 साली. त्यानंतर मी रिटायरमेंट घेतली बॉक्सिंगमधून आणि आता मी बॉक्सिंगचं प्रशिक्षण सुरू केलं आहे पुण्यामध्ये. पुण्यामध्ये माझ्या 2 ठिकाणी ट्रेनिंग सेंटर्स आहेत, तिथे मुलं आता खूप चांगली करत आहेत. गेले 8 ते 10 वर्ष मी ट्रेनिंग देतो आहे मुलांना. नॅशनलपर्यंत मुलं गेलीत, बरेच मुलं रेल्वेमध्ये, नंतर मिलिटरीमध्ये, त्याशिवाय अशा वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये त्यांना जॉब मिळालेला आहे. आणि तेच खरं आम्हाला समाधान असतं की आपण शिकवलेल्या मुलांचं पुढं करिअर घडतं आहे त्यातून, आणि मुलं जे परफॉर्मन्स देतात त्यातून खूप आनंद आम्हाला मिळतो. मनापासून चांगलं वाटतं की आपण जी मेहनत घेतली आहे मुलांवरती त्याचा त्यांनी जो रिझल्ट दिला आहे. आणि आता आपण पाहतो आहे की स्पोर्ट्सबद्दल आता लोकांमध्ये खूप जागरूकता निर्माण झाली आहे. पालक स्वतःहून मुलांना खेळायला घेऊन येतात, 2-2 तास त्यांच्याबरोबर थांबतात, त्यांची ट्रेनिंग पाहतात, त्यांना हवं नको ते सर्व देतात, फॅसिलिटी सगळं देतात, खाण्यापिण्याकडे लक्ष देतात. ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु अजूनही मला एक खंत वाटते की आपला एवढा मोठ्या लोकसंख्येचा देश आहे पण ऑलिम्पिकमध्ये अजून देखील आपल्याला 5 ते 6 मेडल मिळत आहेत, त्याची खंत खूप मोठी आहे. कारण माझं स्वतःचं 1988 साली जे ऑलिम्पिक खेळलो तेव्हा मी क्वार्टर फायनलमध्ये हरलेलो, ती अक्षरशः 1 पॉईंटनी मी ती मॅच हरलेलो. तेव्हा मला खूप वाईट वाटलं की आपण हातातोंडाशी आलेलं मेडल माझं हुकलेलं त्यावेळेला. कारण त्यापूर्वी भारताच्या ऑलिम्पिक इतिहासामध्ये फक्त खाशाबा जाधव या एकमेव इंडिव्हिज्युअल गेम असलेल्या खेळाडूंनी मेडल मिळवलेलं, त्यापूर्वी कोणीही त्याच्याशिवाय मिळवलं नव्हतं. ते जर माझं झालं असतं तर ते दुसरं झालं असतं. त्यामुळे खूपच वाईट वाटलं तेव्हा. पण तेव्हाच मी ठरवलं की पुढे जाऊन मी जेव्हा कोचिंग करेल तेव्हा एक अशी मुलं तयार करेल की ती पुढे जाऊन ऑलिम्पिकमध्ये मेडल घेऊन येतील आणि माझं जे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचं स्वप्न होतं ते पूर्ण करतील. तुम्हाला या पदापर्यंत पोहोचण्यासाठी काय स्ट्रगल करावं लागेल? आता प्रत्येक खेळाडूला स्ट्रगल खूपच करावा लागतो. अजूनही मला देखील खूप स्ट्रगल करावं लागला. अगदी जिल्हा पातळीपासून सुरुवात झाली. इथे बरेच अडचणी येतात. काही फॅसिलिटी तेव्हा काळात तर आमच्या काळात काहीही नव्हत्या. अक्षरशः आम्ही ग्राउंडवरती मातीमध्ये ट्रेनिंग करायचो. आमचा बॉक्सिंग हा गेम इनडोअर गेम आहे, त्यासाठी बॉक्सिंग रिंग ही असावीच लागती ट्रेनिंगला. परंतु आम्हाला कधीच बॉक्सिंग ट्रेनिंग करताना बॉक्सिंग रिंग मिळाली नाही. आम्ही मातीमध्ये ट्रेनिंग करायचो, पाऊस आला की बाजूला व्हायचो, पंचिंग बॅग जी असायची ज्याच्यावर आम्ही मारतो ते झाडाला आम्ही बांधायचो अक्षरशः. त्या स्थितीत आम्ही बॉक्सिंग केली आणि ऑलिम्पिकपर्यंत पोहोचलो. माझे कोच मदन शर्मा जे स्वतः छत्रपती अवॉर्डी होते त्यांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली. आणि याशिवाय त्या काळात म्हणजे आज जे पालक करत आहेत त्या काळात माझे आई वडील यांनी मला खूप मेहनत घेतली माझ्यावरती. मला हवं नको ते सर्व दिलेलं, खाण्याची काळजी घेतली आईनी, वडिलांनी मला जे काही इक्विपमेंट लागेल ते कसंही करून आणून द्यायचे त्याची खूप काळजी घेतली. त्याचं आज श्रेय मी सगळं त्यांना देतो, आई वडिलांना आणि माझे गुरु मदन शर्मा यांना. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं तेव्हाच मी आज या लेवलपर्यंत पोहोचू शकलो. आता जागतिक स्पर्धेत जर उतरायचं असेल
त्या तरुण पिढीने नेमकं काय केलं पाहिजे तर हे आपण या स्पर्धेत यश मिळू शकू? सगळ्यात पहिलं आता आहे तरुण पिढीला त्या सर्व सोयीसुविधा दिल्या पाहिजेत ट्रेनिंगच्या, आणि योग्य मार्गदर्शक दिला पाहिजे की ज्याला त्या खेळातलं ज्ञान आहे. जसं मी बॉक्सिंगबद्दल सांगू शकतो की बॉक्सिंगबद्दल जर नॉलेज असेल चांगलं की इंटरनॅशनल लेवलला ऑलिम्पिक आशियाई स्पर्धेमध्ये काय लेवलचे खेळाडू असतात ते कसं तिथं खेळलं पाहिजे याचं नॉलेज असलेले प्रशिक्षक नेमले गेले पाहिजेत. त्यांना सर्व सोयीसुविधा इनडोअर गेमच्या सोयीसुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. मुलांकडं इक्विपमेंट सर्व दिलं गेलं पाहिजे तेव्हा ते पुढे जाऊन चांगलं करू शकतात. आणि लहान वयात म्हणजे 8-10 वर्षात असतानाच त्या मुलांना त्या खेळाकडे ज्यांना त्या खेळामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना तिकडे वळवलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार. आता तुम्ही तुमच्या क्षेत्रात कशाप्रकारे यश मिळवले? मी प्राध्यापक रणजित सांबले, मागील 20 वर्ष झालं कोचिंग क्षेत्रामध्ये आहे. मी स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू होतो. पुणे विद्यापीठाचं आणि महाराष्ट्राचं पहिलं मेडल मिळवून दिलं होतं मी ज्यावेळेस खेळाडू होतो. वर्ल्ड युनिव्हर्सिटीला माझं निवड झाली होती. पण काही कारणांनी साहित्य म्हणा इतर गोष्टींमुळं खेळाडू म्हणून जी वाटचाल करायला हवी होती त्यात काही फार सपोर्ट नाही मिळाला किंवा काय, मग मी स्वतः कोचिंगकडे वळलो. या 26 ऑगस्टला मी 20 वर्ष पूर्ण केले कोचिंगची. तर या 20 वर्षाच्या प्रवासामध्ये चांगले वाईट असे बरेच क्षण बरेच दिवस बघितले. साधारण 900 राष्ट्रीय पदकं विजेते तयार केले मी. 22 इंडिया प्लेयर तयार केलेत. माझ्या खेळाडूंना 8 ते 9 जणांना शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत. गेल्याच वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप जी होती जिथे ऑलिम्पिक क्वालिफाईंग स्पर्धा होती तिथं माझे 2 विद्यार्थी होते त्यांनी क्वालिफाय केलेलं आहे ऑलिम्पिकसाठी. आणि पॅरा टीमचा मीच इंडियन टीमचा कोच होतो. मागील 12 वर्ष झालं विविध वयोगटांसाठी भारतीय संघाचा मी मार्गदर्शक आहे. आणि नुकतंच केंद्र शासनाने आम्हाला खेलो इंडियाची नॅशनल अकॅडमी दिलेली आहे जी महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या आसपासच्या 7-8 जिल्ह्यांना मिळून एक मिळते तर अशी अकॅडमी आपल्याला मिळालेली आहे. आणि केंद्र शासन आणि राज्य शासन या दोघांची खूप चांगली मदत आम्हाला मागील काही वर्षात मिळते. पूर्वीच्या म्हणजे मी खेळाडू होतो त्यावेळेस अशा सुविधा आम्हाला नव्हत्या. पण आता हेच उदाहरण बघूयात आपण, जगन्नाथ लकडे साहेब आहेत, आमचे संतान साहेब आहेत, या लोकांनी आम्हाला ग्रामीण भागातसुद्धा इतक्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं, एवढी सगळी मदत करतायत. तर मी तुम्हाला इथे स्पष्टपणे सांगू शकतो की शहर आणि ग्रामीण भाग या दोन भागांमध्ये फरक काय आहे. तर ग्रामीण भागातली मुलं सरस आहेत, कष्ट कराल ती मागं नाही फिरणार. तर जेव्हा आपण ग्रामीण भागांपर्यंत उतरू, भारत हा खेड्यांचा देश आहे, जोपर्यंत ग्रामीण भागात आपण उतरणार नाही आणि टॅलेंट शोधणार नाही तर मनोज सरांनी सांगितल्याप्रमाणे मग 2 ऑलिम्पिक खेळले 4 ऑलिम्पिक खेळले तसं नाही होणार. आता ऑलिम्पिकपर्यंत गप्पा नाही मारायच्या माझं स्पष्ट म्हणणं आहे. आपण ग्रासरूटला उतरून शालेय शिक्षक ज्या खेळाडू तयार करतात तिथपर्यंत मदती पोचवूयात. पुण्यासारखा जिल्हा, महाराष्ट्राचं क्रीडा संस्कृती खूप चांगली आहे. पूर्वी इतकी चांगली नव्हती, आता इतक्या सगळ्या चांगल्या सुविधा येत आहेत. त्या खेळाडूंपर्यंत पोचवणं आणि खेळाडूंमध्ये त्याची जागृती करणं आणि भरपूर प्रमाणावर मैदानं आणि भरपूर प्रमाणावर त्या मैदानावर येणारे खेळाडू याचं प्रमाण वाढवलं आणि सांभाळलं. जगतापजींसारखे संघटक आहेत राज्य संघटनांवर. काय हल्ली हे जो आलेला आहे तो सगळा काय म्हणता येईल एक सुवर्णकाळ आहे. वरती DDG पासून संतानांसारखे स्वतः क्रीडा क्षेत्रात असलेले लोक, त्यामुळं काय होणार आहे भविष्यामध्ये ही जर पायाभरणी झाली तर पुढच्या 10 वर्षामध्ये तुम्हाला रिझल्ट खूप पॉझिटिव्ह दिसतील. खेलो इंडियाची स्कीम आता मनोज सरांना मिळाली आहे. मनोज सरांसारखे माणसं जर पुरंदर तालुक्यापर्यंत उतरून खेळाडूंसाठी शोध घेत आहेत, खेळाडूंनी घराबाहेर पडून मैदानांवर यावं, नक्कीच भविष्य चांगलं असेल असं मला वाटतं. स्ट्रगल सर कुठल्याही खेळामध्ये आहेच, वैयक्तिक खेळ घ्या, सांघिक खेळ घ्या, जगातल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये असं वाटे चमचा घेऊन तुम्हाला भरवायला कोणी येणार नाही आहे. मी परत एकदा सांगतो की आज MPSC करा नाही तर कुठल्याही क्षेत्रात जा, जेवढी स्ट्रगल आहे तेवढी स्ट्रगल तुम्ही क्रीडा क्षेत्रात घ्याल तर तुम्हाला मी कमीत कमी 10 अशी नावं सांगतो. राहुल आवारे आता DYSP झाला आहे, कित्येक नावं आहेत जे खेळामुळं त्यांचं आयुष्य बदललं. मनोज पिंगळे स्वतः आहेत, कितीतरी लोकांची नावं. या आता ही योग्य वेळ आहे की खेळाला करिअर म्हणून हा ट्रॅक बदलला पाहिजे. खेळाला आनंद घेण्यासाठी करावंच, पण खेळाला जर करिअर म्हणून घेतलं तर 100% योग्य दिवस चांगले येतील. आता आज क्रिकेटमध्ये IPL सारख्या गोष्टी आहेत, मग कबड्डीमध्ये MPL सारख्या गोष्टी आहेत, व्हॉलीबॉलची लीग होते, प्रत्येक खेळामध्ये आता खूप कमर्शियल वातावरण बनायला लागले. खेळाडूंना भविष्यामध्ये सुगीचे दिवस येतील. फक्त ग्रामीण खेळाडू जो आहेत आपला तो याच्यात मागे नाही पडायला पाहिजे. एवढी काळजी इथल्या जे स्थानिक नेतृत्व आहे त्यांनी घेतली तर शासनाकडनं मला वाटतं खूप चांगल्या स्कीम्स आहेत. त्याचा फक्त योग्य जागी वापर झाला तर अगदी सुरेख भविष्यामध्ये रिझल्ट दिसतील अशी मला नक्कीच आशा आहे. क्रिकेट खेळाडू कोट्यवधी झालेले आहेत. बरोबर.
म्हणजे बॉलिवूडच्या तुलनेनंतर क्रिकेट खेळाडूंची आपण त्या ठिकाणी त्यांची उत्पन्नाच्या बाबत तुलना करतो, मग इतर खेळांना हे सुखीचे दिवस कधी येतील? सर काय असतं ना, कोणी म्हणजे कोणीतरी महाराज जन्माला येईल, शिवाजी महाराज जन्माला येतील आणि मग मला स्वातंत्र्य मिळून देतील असं करून होत नाही. क्रिकेट खेळाडूंना सुखीचे दिवस असेल, आपल्या बाकीच्या खेळांना अडवलं आहे का कोणी? त्यांनी प्रयत्न करावे लागतील सर, त्यांनी आउट ऑफ द वे जाऊन प्रोफेशनली यायला पाहिजे. का नाही आपण प्रोफेशनल विचार करत? आपण प्रोफेशनल विचार करू तेव्हा काहीतरी येईल ना. क्रिकेटला सारखं दोष देऊन उपयोग नाही. चला क्रिकेट बंद करूयात, मग काय होणार आहे? साऊथ आफ्रिकामध्ये काही वर्ष क्रिकेट बंद होतं, बाकीचे खेळ मेले का? आपल्याकडं काय सर, जे पटकन समोर येतं ते चमकतं चमकतं ते पटकन दिसतं. तुम्ही बाकी खेळ चमकवा ते पण येतील. तुम्ही बघा, आता तुम्ही क्रिकेटचं बोलताय, महाराष्ट्र प्रो कबड्डीमध्ये आज तुम्हाला माहिती आहे का 20-20, 50-50 लाखापर्यंत बोली लागते. कुस्तीमध्ये आज बघा काय काय ह्याच्याला चालतं आहे. सर काय तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पटतं आहे मला, पण सारखंच लोकांनी दोष देऊन हे चुकीचं आहे म्हणण्यापर्यंत काहीच उपयोग नाही होणार. कोणीतरी हे घाणे घाणे म्हणण्यापेक्षा त्या घाणीत उतरून हात घातला पाहिजे तर स्वच्छ होईल ना. आम्ही जर चार खेळाडूंनी, व्हॉलीबॉलचे आहेत, बॉक्सिंगचे आहेत, आम्ही आहेत, आमचे क्रीडा अधिकारी आहेत, या सगळ्यांनी ताकद लावल्यानंतर 100% होणार सर, असं बिलकुल समजू नका. माझ्याकडे आता आर्चरीची खेळाडू 17 वर्षाची मुलगी आहे, टीशा संचेती म्हणून, तिच्या मी स्कॉलरशिपची यादी सांगतो, फक्त तुम्ही लक्षात घ्या, मला दाखवा 17 वर्षाच्या मुलगाला क्रिकेटला काय मिळतं. आता ती टार्गेट ऑलिम्पिक्स पोडियम स्कीममध्ये आहे, ऑलिम्पिकच्या टॉप 8 कॅम्पला आहे. 17 वर्षाची 11वीची मुलगी आहे, ती खेलो इंडियामध्ये आहे, टॉप्समध्ये आहे. 50 लाखाचं तिला सर आता सध्या केंद्र शासनाकडनं पॅकेज आहे. ती ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट म्हणून कंपनी आहे, त्याची स्पॉन्सर्ड आहे 30 लाख रुपये. सर खेलो इंडियाचे 6 लाख, 86 लाख रुपये स्पॉन्सरशिप आहे तिची वर्षभराची सर. आणि आता ती ASI पुणेमध्ये ऑलिम्पिकचं तयारी करते. कष्ट करणाऱ्याला सगळीकडे मार्ग आहे सर. आपण जर सारखं रडतच राहिलो हे नाही होत आणि क्रिकेटवाले तसे आणि मग ते बघा कसे, तर ते सर आपण आपला हसू करून घेतो. जोपर्यंत आपण पावलं टाकून हिंमत करून काहीतरी करणार नाही. आणि काय, क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे, गप्पा मारून उपयोग नाही. मैदानात उतरून काहीतरी करायला पाहिजे. करू द्या ऑलिम्पिक खेळांनी आपल्या मैदानात उतरून, का नाही होणार मला सांगा. क्रिकेट मला सांगा, किती ढोल ताडून तुम्ही काही करा, वर्ल्ड कप जिंका. ऑलिम्पिकची सर आहे का क्रिकेटला? आहे का मला सांगा. ऑलिम्पिकचं मेडल ठेवा आणि क्रिकेटचे 4 जण ठेवा, काय मोठं आहे? तुम्ही मला सांगा, तुम्ही खेळाडू नाहीत, काय तुमचं सांगा म्हणणं काय? ऑलिम्पिक मोठं आहे की नाही? मग कसलं क्रिकेट हो, काय संबंध क्रिकेटचा? ऑलिम्पिक गेम ऑलिम्पिक गेम्स आहेत. ऑलिम्पिक गेमला ज्यावेळेस जागृती होईल त्यावेळेस होणार ना. तुम्ही सर तुम्ही कुठला क्रिकेटर मोठा आहे म्हणता? युजन बोल्डचे तुम्ही एंडोर्समेंट बघा. हिमादास साठे आदिदासनी बूट बनवला तिच्यासाठी का? कधी परफॉर्मन्स आल्यानंतर, क्रिकेटचा परफॉर्मन्स दिसतो म्हणून होतोय सर. ह्याचा दिसल्यानंतर ह्याचाही होणार ना, 100% होणार. हे तुम्ही सर भविष्यात दिवस बदलतील, तुम्ही माझ्याकडनं लिहून घ्या. आता जे किरण रिजिजू आहेत, फिट इंडियासारखी मुवमेंट आहे. आज तुम्ही साईचा लोगो बघितला आहे का? साईचा लोगो जो आता असा एका जागेवर बसलेला होता तो आता गतिमान झाला आहे. महाराष्ट्र शासनाचे जे मुवमेंट्स बघा, महाराष्ट्रात क्रीडा विद्यापीठ होते 14-14 तालुक्यांमध्ये. आज तुम्ही पुरंदरसारख्या ठिकाणी 1-1, 2-2 कोटीचे खर्च करतायत शासन. याला थोडी जोड मिळाली, क्रीडा शिक्षकांना सोबत घेतलं, सगळ्यांना जर केलं, छोटी गोष्ट कमी पडते ती काय ते पण तुम्हाला सांगतो. आपल्याला फक्त खेळाडू म्हणून चालणार नाही, आपल्याला इकोसिस्टीम तयार करावं लागेल, सायकोलॉजिस्ट, सायन्स, ह्याचं सगळं एकत्र घेतलं तर 100% आपण जिंकू. धन्यवाद सर.